आणि एक महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी येत आहे हिंगोली येथून. कोरोनाची तिसरी लाट येणारच नाहीये असं डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष MBBS डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी स्पष्ट केलंय. हिंगोलीमध्ये युवराज न्यूज लाईव्हशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय. कोरोनाची तिसरी लाट येणारच नाहीये असं डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणारच नाहीये याचं कारण सुद्धा डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी युवराज्य न्यूज लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलंय. 1 तारखेपासून जसं आपण पहिल्यांदा 15 दिवसापूर्वी बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात सगळीकडे साथ, ही दुसरी जी लाट आहे ती कमी होईल असं आपण सांगितलं होतं, त्याप्रमाणे 1 तारखेपासून पेशंट कोरोनाचे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण बघत असाल की 15 दिवसापूर्वी दररोज आपल्याकडे खूप पॉझिटिव्हचं प्रमाण होतं, तर ते प्रमाण आता आमच्या दवाखान्यात तर कमी झालेलंच आहे, परंतु बाकीच्या कोविड सेंटरमध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये वसमतमध्ये प्रमाण वरचेवर दिवसानुदिवसा कमी होत चाललेलं आहे. बरं, आपण जे सांगितलं होतं 15-20 दिवसाखाली की कोरोनाची लाट आता थांबणार आहे आणि कोरोना नाहीसा होणार आहे, त्याचं कारण काय सर होतं नेमकं? आज आता लाट कमी होताना दिसत आहे. हो, त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर अभ्यास केला असेल, दर 100 वर्षाला अशी एक साथ येत असते पूर्ण जगामध्ये, आणि कोणत्याही साथीमध्ये जी आहे दुसरी लाट, जसं ब्रिटन आणि ब्राझीलचं मी उदाहरण दिलं होतं, ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये 90 दिवसामध्ये साथ कमी झाली होती, म्हणजे 60 ते 90 दिवसामध्ये लाट कमी होती हे माझा अंदाज होता. त्याप्रमाणे आपल्या इथे 1 मार्चला पहिली केस दुसऱ्या लाटेची झालेली आहे, त्यामुळे 2 महिने आपण जर धरलं तर 1 मेला 2 महिने वाढलेत, तर 1 मेपासून कमी होईल असा माझा अंदाज होता. त्याचं कारण असं की इतिहासामध्ये गेलं तर दुसरी लाट जी आहे जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 60 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवस राहते. बरं, आता जे भारतभरामध्ये कोरोनाचा प्रोपोगंडा केला जातोय की तिसरी लाट कोरोनाची येणार आहे, आपल्याला काय वाटते की भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल? तिसरी लाटीची कुठे भारतातच नाही कुठे जगामध्ये येऊ शकत नाही असा माझा अंदाज आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आता लस सापडलेली आहे. जर तुम्ही लस, आता महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊ आपण, 12.5 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यामधलं जर आपण अर्ध्या लोकांना जर लस दिली 6 कोटी लोकांना, तर अर्ध्या लोकांना प्रतिकार शक्ती येते, त्याला हर्ड इम्युनिटी, कम्युनिटी इम्युनिटी म्हणतात, म्हणजे आपल्या समाजाची किंवा त्या आपल्या ग्रुपची एक इम्युनिटी येऊन जाते. 6 कोटी लस आपल्याला द्यायची आहे, आता 1.5 कोटी आपण ऑलरेडी दिलेला, 1.60 कोटी, आता आपल्याला 4.5 कोटी लस द्यायची आहे. जर रोज 5 लाख डोस दिले आपण 5 लाख लोकांना, तर महिन्याला 1.5 कोटी होतात, पण तेच जर समजा आपण वाढवला, समजा दररोज 10 लाख लोकांना लसी दिल्या, तर महिन्याला 3 कोटी होतं. 2 महिन्यामध्ये लसीकरण 6 कोटी लोकांचं होतं, आणि 6 कोटी हे आणि ऑलरेडी 1.5 कोटी दिले, 7.5 कोटी लोकांना लस दिल्या जाते. जर लस आपण कमीत कमी 6 कोटी लोकांना दिलं तर नक्कीच तिसरी लाट येत नाही अशी माझा अंदाज आहे. जरी कोणी सांगत असतील पूर्ण भारतामध्ये जगामध्ये, जर याला लस सापडली नसती तर प्रॉब्लेम आला असता तिसऱ्या लाटीचा. जर 50% लोकांना लस दिली तर तिसरी लाट कधीच येणार नाही. निश्चित आपण सांगत आहात की लसीकरण केल्याने समजा कोरोना नाहीसा होत आहे, पण मला सांगा सर की महाराष्ट्रामध्ये शासन लसीकरणाचा वेग वाढवत नाही आहे, मग लसीकरण कसं केलं जाईल सर? शासनाने वेग वाढवायला पाहिजे का? आपण बघितलं असेल कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 5 लाख आपण दररोज देतो, तर 10 लाखापर्यंत वाढवण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवलेली आहे, आणि लसीचं जे शॉर्टेज आहे त्याच्याबद्दलही महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. 12 कोटी डोस घ्यायची सुद्धा कॅपॅसिटी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कालच बोलून दाखवलेला आहे, त्याच्यामुळे जे शॉर्टेज होतं लसीचं ते आता दूर होत आहे, आणि नक्कीच आपण लसीकरणाचा रेट वाढवू, आणि जेणेकरून आपली 7 आटोक्यात तर दुसरी लाट तर आता आलेलीच आहे, पण तिसरी लाट येण्याची शक्यता, लसीकरण जर पूर्ण झालं तर नक्कीच तिसरी लाट येणार नाही असं मला वाटतं. तेव्हा वसमत येथील प्रसिद्ध डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही आहे असं युवा राज्य न्यूज लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलं.